नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, महिंद्र सेमिट अग्री सायन्स लिमिटेड. आज आपण श्री विजू भाऊ चव्हाण योगायोग आज आपल्या या प्लॉट भेटप्रसंगी श्री आदिनाथ विटेकर साहेब श्री मानवी शरकृषी सेवा केंद्र यांच्या मार्गदर्शनाने या प्लॉटचं आपण सुरुवातीपासून महिंद्र सेमिट कंपनीकडनं ज्या उत्पादनांची उपलब्धता करून दिलेली आहे, आज आपण या प्लॉटची जर परिस्थिती बघितली तर 24 मे 2023 हिशोबाने लागवड केली असता जवळपास 70 दिवस कम्प्लीट झालेला हा प्लॉट आहे. आत्ता जर आपण याची शाखीय वाढ बघितली तर ती जवळपास आपल्या मांडीच्या हिशोबाने लागू राहिली व त्याच्यानंतर आपलं हे जे पान आहे हे जवळपास 1 फुटापासून ते 1.25 फुटापर्यंत आपण माही मेजातीचं पानाची रुंदी मिळवलेली आहे. प्लॉटला 100% क्लोरोफिल पिगमेंटेशन चांगलं असल्यामुळे पानामध्ये गर्द हिरवागारपण आहे. सुरुवातीपासून श्री विजू भाऊंनी बेसल डोसमध्ये 1-10 बॅगा सॉईल मिलचा वापर केल्यानंतर 20व्या दिवशी महिंद्रा F1 जिंगो आणि व्यामप्रॉफ या 3 उत्पादनांचा वापर केल्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जर्मिनेशन 100% मिळालं आणि फुटव्यांची संख्याही चांगली मिळाली. त्यानंतर आपण त्यांना 40 ते 45 दिवसाच्या पॅचमध्ये सिंबा क्युरिन निमॅटोक्रश म्हणजे यामध्ये आपण सूत्रकृमी मध मुळकूज आणि खोडकूज या 3 ते 4 डिसीजचा कवरिंग या खूप चांगल्या प्रकारे मिळालं. त्यानंतर 60 ते 65 दिवसाच्या पॅचमध्ये आपण त्यांना महिंद्रा समिट कंपनीकडनं फोसाईन मोको जिंकालो या 3 बायो फर्टिलायझरचा म्हणजे त्यामुळे आपलं फॉस्फरस पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आपण जे जाड खत दिलेले ते खूप छान प्रकारे अपटेक करून उपलब्धता आपल्या या हस्तिकाला मिळाली. आत्ता परत ज्यावेळेस आपण मातीची भर लावतो आहे तर त्यावेळेस परत श्री विजू भाऊंनी सॉईल मिल हा 1-10 बॅगच्या हिशोबाने आत्ता हे टाकण्याचं काम चालू केलं. सॉईल मिल सकाळपासून जवळपास त्यांनी 2.5 एकरच्या प्लॉटला या 25 बॅगा सॉईल मिलच्या लावल्या असतात. आपण जर या मातीचा प्रकार जर बघितला इथे 80 ते 90 फुटापर्यंत पूर्ण काळी आणि ब्लॅक कॉटन सॉईल आहे. पण अशा मातीमध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो किंवा आपण ड्रिपने पाणी देतो तर त्यावेळेस आपल्याला वापसा कंडिशन सॉईल मिल टाकल्यानंतर आपल्याला एकदम बघितलं तर एकदम रवेदार माती आपण ही बघू शकतो आणि ज्यावेळेस आपण हे बेड करतो तर त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचा चिकटपणा जाणवत नाही. ज्यावेळेस आपण सॉईल मिल वापरलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला जो खडा निघतो आहे आपला आणि जे नवीन आपले फुटवे निघतात ते जवळपास 3-3, 4-4 इंचाचा अंताच्या हिशोबाने निघतात. खूप छान प्रकारे आपल्याला सॉईल मिल तसेच महिंद्रा सिमेंट कंपनीची जी इतर उत्पादने याचे खूप छान प्रकारे रिपोर्ट भेटतात. आपण श्री विजू भाऊंना अनुभव विचारू की आपल्याला कशा प्रकारचे रिझल्ट आतापर्यंत भेटतात व आपण समाधानी आहेत का नाही. एकदम व्यवस्थित रिझल्ट आहे सॉईल मिलचे आणि महिंद्रा कंपनीचे प्रोडक्टचे. आतापर्यंत आम्ही 100% तेच वापरलं 2 महिन्यामध्ये आणि याच्यानंतर आता पुढं जे बी स्टेप राहील ती महाजन साहेबाच्या हिशोबानेच आम्ही त्याची प्रक्रिया करणार आहे. आपण इतर शेतकरी बांधवांना काय मेसेज द्याल? नाही, इतर शेतकरी बांधवांनी पण याचा वापर जास्तीत जास्त करावा कारण त्याचे रिझल्ट एकदम मस्त आहे आणि जमिनीचा असा भुसभुशीतपणा असं व्यवस्थित आहे एकदम. आपण हे कोंब बघू शकतात, फुटवे बघू शकतात, हा जी जाडी आहे ती बघू शकतात. खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला सुरुवातीपासून. मी आदरक बांधवांना विनंती करेन की जर आपण सॉईल मिल व इतर उत्पादनांचा वापर केल्यास नक्की आपल्याला चालू वर्षाचे जर भाव बघितले तर एक प्रकारे लकी ड्रॉ लागण्याची ही आपण संकेत म्हणू शकतो. त्याच्यामुळे ज्या लोकांचं चांगलं वेळापत्रक नियोजन असेल त्यांना 100% यश मिळेल असे मी सूचित करेन. आभारी.